सतराव्या शतकामध्ये रॉबर्ट बॉयल नावाचा एक महान ब्रिटिश शास्त्रज्ञ होऊन गेला. त्यांनी केलेला प्रयोग बॉयलचा प्रयोग या नावाने प्रसिद्ध आहे. हा प्रयोग आपण अतिशय साध्या साधनं करून पाहू. यासाठी आपल्याला सायकलचा एक पंप लागेल, बेंड स्ट्रॉ, फुगा आणि सायकलचा वाल्व. एखाद्या जुन्या ट्यूबपासनं हा वाल्व व्यवस्थित काढून घ्या आणि तो आपल्या बाटलीच्या झाकणाला घट्ट बसवा. ही जी वॉल्पिन आहे ह्याशी घट्ट बसवा. ही हवा एकाच दिशेनं पाठवते, हवा उलट्या बाजूनं येऊ देत नाही. हा नट व्यवस्थित बसवून घ्या आणि आता 2 लिटरची बाटली घ्या. त्याच्यामध्ये एक बेंड स्ट्रॉ टाका. बेंड स्ट्रॉ काय करत, हवा बाटलीतली बाहेर जाऊ देईल. एक फुगा घ्या आणि तो असा बाटलीमध्ये ढकला आणि छानपैकी फुगवा. फुग्यामध्ये हवा जात असताना बाटलीतली हवा बेंड स्ट्रॉमधनं अशी बाहेर पडेल. फुग्याला आता अशी घट्ट गाठ मारून घ्या आणि आपला बेंड स्ट्रॉ आता तुम्ही व्यवस्थित काढून घ्या. फुगा एवढा फुगवा की तो बाटलीमध्ये घट्ट बसेल, तो असा खाली पडणार नाही. आणि आता या बाटलीला आपला हा वाल्व जो आपण झाकणात बसवला आहे तो घट्ट बसवून घ्या. ही जी वॉल्पिन आहे ही हवा बाटलीमध्ये जाऊ देईल, पण बाटलीतली हवा मात्र बाहेर येऊ देणार नाही. सायकलचा पंप ह्या वॉल्पिनला घट्ट बसवा आणि आता बाटलीमध्ये हवा भरा. जसं बाटलीतला दाब वाढत जाईल हवेचा, तसा आपला फुगा छोटा 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 होत जाईल. पण बाहेरची जी हवा आहे बाटलीमधली ती फुग्याला दाबते आहे. आता फुगा एवढा छोटा झाला की तो बाटलीमध्ये सहज खाली पडायला लागला. वॉल्पिन आता तो पाईप काढून घ्या आणि पहा हा जो आपला फुगा इतका छोटा झाला आहे की तो बाटलीमध्ये सहज खाली पडू शकतो. आता या बाटलीतली हवा हळू सोडा. हवा सोडत असताना हा फुगा पहा मूळचा जेवढा मोठा होतो जेवढा मोठा होता तेवढाच आता मोठा होत चाललेला आहे. आणि आता तो एवढा मोठा झाला आहे पूर्वीसारखा की तो पुन्हा खाली पडणार नाही. असं का झालं, कारण का बाटलीतला बाहेरचा दाब जो आहे ना तो कमी झाला, त्यामुळे फुगा फुगला. रॉबर्ट बॉयलने हेच सांगितलं, तापमान स्थिर असताना दाब आणि आकारमान यांचं गुणोत्तर नेहमी स्थिर राहतं. आता गंमत पाहिली का तुम्ही, जर बाटलीचं आपण झाकण काढून घेतलं एखाद्या रॉकेटसारखा फुगा जोरात बाहेर फेकला गेला. मजेचा प्रयोग तुम्ही सहज घरी करू शकता.